नमस्कार फ्रेंड्स, रेशमास किचन मराठीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत फ्लावर मंचुरियन। चायनीज ही सर्वांची आवडती डिश, चला तर बघूया झटपट होणारी ही डिश। त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून कोबी, 2 टेबलस्पून गाजर, 2 टेबलस्पून कांदा, 2 टेबलस्पून शिमला मिर्च, 2 हिरव्या मिरच्या, फूड कलर, 250 ग्रॅम फ्लावर, 3 टेबलस्पून कॉर्नफ्लावर, 2 टेबलस्पून मैदा, लाल तिखट 1 टेबलस्पून, अद्रक लसूणची पेस्ट 1 टेबलस्पून, अर्धा बाऊल कांदापात। सर्वात अगोदर मी एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लावर, अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट व 1 टीस्पून फूड कलर पाणी टाकून एक बॅटर तयार करून घेत आहे। थोडे थोडेच पाणी टाकायचे आहे, खूप घट्ट बॅटर तयार करायचे नाही आहे। आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून मीठ टाकून घेत आहे। हे अशा प्रकारचे बॅटर तयार करायचे आहे। अगोदरच गरम पाण्यामध्ये मी फ्लावर 2 मिनटे उकळून घेतला आहे, जेणेकरून त्यातील किडे निघून जातील। आता हा फ्लावर मी तयार केलेल्या बॅटरमध्ये मिक्स करून घेत आहे। एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे व त्यामध्ये आता 1-1 पीस मी टाकून घेत आहे। हे छान मी गोल्डन ब्राउन फ्राय करून घेतले आहे। आता एका प्लेटमध्ये हे सर्व पीस काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झाले आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, शिमला मिर्च, कोबी, गाजर, टाकून छान परतून घ्यायचे आहे। त्यामध्ये मी 1 टीस्पून मीठ ॲड करून घेत आहे। मीठ थोडेच टाकायचे कारण आपल्या सॉसमध्ये मीठ असते। 1 टेबलस्पून व्हिनेगर टाकून घेत आहे। दोन टेबलस्पून टोमॅटो सॉस टाकून घेत आहे। एक टेबलस्पून सोया सॉस टाकून घेत आहे। सर्व सॉसेस टाकल्यानंतर लो फ्लेमवर हे छान परतून घ्यायचे आहे। त्यात मी आता 1 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट टाकून घेत आहे व 2 मिनटे हे छान परतून घ्यायचे आहे। त्यात तुम्ही थोडी कांदापातही टाकू शकता। आता मी फ्राय फ्लावर टाकून घेत आहे व हे सर्व छान मिक्स करून घेत आहे। जास्त परतून घ्यायचे नाही आहे किंवा खूप जास्त शिजून घ्यायचे नाही आहे कारण फ्लावर खूप सॉफ्ट होऊन जाईल। तर तयार आहे आपले सुपर टेस्टी फ्लावर मंचुरियन। तर तुम्हीही ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।